नमस्कार, मी अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूजमध्ये आपलं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते आपल्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतील वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभातून ब्रिटिश गाऊन होणार हद्दपार. दिनमान न्यूजच्या बातमीचा दणका, महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत प्रशासनाने घेतला निर्णय. माजी सैनिकांना वर्षानुवर्ष मासिक वेतन न दिल्याने माजी सैनिक विकास परिषदेकडून महापालिकेसमोर आंदोलन. आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावर ऑइलच्या बॅरलला लागली आग. आता बातम्या सविस्तराने. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभातून ब्रिटिश गाऊन हद्दपार होणार आहे. त्याऐवजी आता झब्बा, पायजमा आणि उतरी अशा पारंपरिक वेशात पदवी प्रदान होणार आहे. देशातील कुठल्याही विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात कायम दिसणारा आणि ब्रिटिशकालीन परंपरेचा भाग असलेला कॅनव्होकेशन युनिफॉर्म म्हणजेच गाऊन ऐवजी आता पारंपरिक वेशभूषा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या गणवेशात बदल नसून दोघांनाही सारखाच गणवेश असणार आहे. विद्यार्थ्यांनीसाठी हा गणवेश किती सोयीचा ठरेल ह्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 114वा पदवी प्रदान समारंभ 11 जानेवारी रोजी होणार आहे. यंदाचा पदवी प्रदान समारंभ गणवेशासाठी चर्चेला जातोय. गेल्या काही दिवसापासून ह्या बदललेल्या गणवेशात पगडीचा उल्लेख होता, त्यामुळे विद्यार्थी देखील संभ्रमावस्थेत होते. पुणेरी पगडी ही आणखी वेगळी पगडी ह्या कार्यक्रमात घातली जाणार ह्याची चर्चा रंगत असतानाच पुणे विद्यापीठाने ह्या बाबतीत आज खुलासा केलाय. ह्यामध्ये कुठलीही नवीन पगडी नसून जुन्याच प्रकारची टोपी असणार आहे असं विद्यापीठानं स्पष्ट केलंय. तसेच इतक्या कमी दिवसात नवीन गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल का, त्याचा आर्थिक भार विद्यार्थ्यावर पडेल ह्यावरून टीका होत असताना ड्रेस कोड नसतानाही विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केलं जाईल असं विद्यापीठानं स्पष्ट केलंय. गाऊनच्या बाबतीत साधारणपणे सिनेटमध्ये ही चर्चा झाली होती की हा ब्रिटिश ही जो हे होतं तो आपण बदलावा वगैरे, म्हणजे भारतीय पोशाखात तो करण्यात यावा वगैरे, आणि त्याच्यामध्ये आपण जो चेंज केलेला आहे तो गाऊनच्या जागी फक्त पांढऱ्या, ऑफ व्हाईट, पांढरासुद्धा म्हणणार नाही मी, ज्याला झब्बा किंवा कुडता आणि लेंगा तो, आणि त्याच्यावर एक काय उत्तरीय एवढं आपण देतो आहे. बाकी कुठल्याही ड्रेसमध्ये फरक केलेला नाही आहे. आपण पूर्वीच्या येऊन ज्या कॅब्स ज्या होत्या त्या तशाच राहणार आहेत ज्या ह्या होत्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आणि वरची जी मांडणी होती, म्हणजे नॉर्मली जी स्टेजवर आपले केस ना वगैरे, ते पूर्वी पण आपण पगड्या देत होतो त्या तशाच चालू राहणार, त्यात कुठलाही बदल केलेला नाही आपण. आता बातमी आहे दिनमानच्या बातमीच्या दणक्याची. कंटोनमेंट बोर्डाने कोणतीही पूर्वसूचना न देता महिलांचे स्वच्छतागृह पाडलं होतं, या विषयाची वृत्त आम्ही प्रसारित केल्यानंतर ह्या बातमीची दखल घेत आता महिलांच्या स्वच्छतेसाठी दिम्म प्रशासन जागा झालंय. काही दिवसापूर्वी देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा भोंगळ कारभार उघडकीस आला होता. MB कॅम्प परिसरातील महिला पुरुषांचे शौचालय स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता बोर्डाचे CEO अभिजित सानप यांनी गार्डन बनविण्याच्या नावाखाली तोडले होते, त्यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबना झाली होती. अनेक नागरिकांनी कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बाब लक्षात आणून दिली, मात्र कोणी दाद दिली नाही. ह्याच शौचालयाची बातमी दिनमानने दाखवली आणि सूत्र हल्ली. प्रशासन एकदम झोपेतून उठून जागे झाले. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने त्याच जागी महिला पुरुषांची टॉयलेटची व्यवस्था केली आहे. दिनमानची टीम ह्याचा आढावा घ्यायला गेली असता महिलांनी आपल्या चॅनलचे आभार मानले. आम्ही गेल्या आता आमची तिसरी चौथी पिढी आणि अचानकपणे पूर्वकल्पना न देता जेव्हा हे संडास तोडण्यात आलं तर त्याचा आमच्या आई बहिणींना त्याचा खूप त्रास झाला. आम्ही तर माणसं आम्ही कुठं पण ॲडजस्ट करू शकले असते, पण ह्या लोकांनी थोडा विचार करायला पाहिजे होता आणि ह्याचा थोडासा आम्हाला धक्काच बसला होता त्यावेळेस. पण तुमच्या मार्फत आणि पोपटपूर्ण साहेबांच्या मार्फत आम्हाला जे काय सपोर्ट झालं त्याच्यामुळे हा काम झालेला आहे, नाहीतर आम्हाला अजून ह्याचा खूप त्रास झालेला असता. आणि आम्हाला नाही माहीत की आम्ही कुठं जाऊन काय कसं केलं असतं ॲडजस्टमेंट. आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सगळे जेवढे पण ह्याच्यात सहभागी जेवढे कार्यकर्ते किंवा जेवढे आपले जेवढे पण मोठे लोक अधिकारी आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल
आपल्या चॅनलचा पण मनपूर्वक आभार मानतो. पुणे महानगरपालिकेतील बहुउद्देशीय पथकातील माजी सैनिकांना वर्षानुवर्ष मासिक वेतन न देता वारंवार बदल्या करून अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधात माजी सैनिक विकास परिषदेकडून महापालिकेसमोर अवमरण उपोषण करण्यात आलंय. गेल्या 9 महिन्यापासून मासिक वेतन न दिल्याने तसेच वारंवार बदल्या आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधात माजी सैनिकांनी आज सहकुटुंब महापालिकेसमोर आंदोलन केलंय. ह्या सर्व बाबीसाठी महापालिका प्रशासन जबाबदार असून 9 महिन्याचे मासिक वेतन व्याजसहित देण्यात यावे, शासनाच्या आदेशानुसार माजी सैनिक कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, तसेच वारंवार कामाचे स्वरूप बदलून कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या बदल्या थांबविण्यात याव्यात, तसेच कामाचे स्वरूप कायमचे ठरवावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बहुउद्देशीय पथकातील कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्यात यावे अशी मागणी माजी सैनिकांकडून यावेळी करण्यात आली आहे. भारतीय सेनेमध्ये आपल्या देशाचे संरक्षण करून आपल्या देशवासियांचे संरक्षण केलेला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला माजी सैनिक कर्मचारी यांना पुणे नगरपालिका प्रशासनाकडून होणारा मानसिक व शारीरिक छळाबाबत आज या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण करत आहेत. या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षानुवर्ष प्रत्येक वेळी वर्षानुवर्ष पगार मिळत नाही, मासिक वेतन त्यांना कधी वेळेवर दिला नाही. आत्ता 9 महिन्याचा मासिक वेतन थकीत आहे. या थकीत वेतन आम्हाला तातडीने व्याज संघटनेत मिळावा. उच्च न्यायालयाचे आदेश आहे. भरती प्रक्रियेमध्ये चालू करून या कर्मचाऱ्यांना वयाच्या अटी शिथिल करून त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्याचे आदेश आहे. माननीय पंतप्रधानचे आदेश आहे. माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाल काढण्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचे आदेश आहे. माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नचा निकाल तातडीने काढण्याचा राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकरचे आदेश आहे. या माजी सैनिक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाच्या तातडीने निकाल काढण्याचा महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आदेश आहे. सदर कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांच्या वेतन मासिक वेतन देऊन त्यांच्या जो प्रलंबित प्रश्न असेल ते तातडीने निकाल काढण्याचा माननीय पुण्याच्या पालकमंत्री गिरीश बापट साहेबांच्या सूचना आहे. या माजी सैनिक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाल काढण्याचा हे सगळं असताना पुणे नगरपालिकेच्या प्रशासनाने आमच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 9 महिन्यापासून पगार दिलेला मासिक वेतन दिलेला नाही, पगार दिलेला नाही. हे कर्मचारी जगायचे कसा? 9 महिन्यापासून यांच्या घरदार चालवायचं कसा? यांच्या मुलांचं शिक्षण कसं व्हायचं आहे? अशा प्रकारचा अन्याय या पुणे नगरपालिका प्रशासनाकडून होत आहे. जुना पुणे मुंबई महामार्गावर वडगाव मावळ येथे हिंदुस्थान पेट्रोल पंपावरील पंपाजवळ एका ऑइलच्या बॅरलने अचानक आग लागली. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी तात्काळ धावपळ करून अग्निशमक उपकरणाच्या सहाय्याने मोठी दुर्घटना ठळली खरी, मात्र आग नेमकी कशाने लागली याचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईस्ट इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत बंद जलवाहिनीमुळे प्रतिदिनी 100 ते 150 दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल हा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका धरणातून प्रतिदिनी 1,310 दशलक्ष लिटर पाणी घेत असताना बस्तीचे पाणी ह्यात गृहीत धरण्यात आलं आहे. महापालिकेचे अधिकारीही त्याला दुजोरा देत आहेत. त्यामुळे बंद जलवाहिनीमुळे कालव्यातून होणारी पाणी चोरी थांबली असली तरी बचत मात्र होत नसल्याचं पुढं आलं आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातील 4 धरणामध्ये गतवर्षीप्रमाणे कमी पाणी साठा असल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याची चर्चा सुरू झाली. कालवा समितीच्या बैठकीत शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये 210 दशलक्ष लिटर पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सर्वसामान्य माणसाप्रमाणे दिव्यांगांना देखील स्वतःच्या पायावर उभा राहता यावं, चालता यावं या उद्देशाने पुण्यातील महावीर प्रतिष्ठापन येथे कृत्रिम जयपूरफूट वितरण कॅम्प आयोजित करण्यात आला. द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लॉयन्स क्लबतर्फे हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. ह्या कॅम्पमध्ये 2 दिवसात जवळपास 400 दिव्यांग बांधवांना कृत्रिम जयपूर फूट, कॅलिपर्स, वॉकर्स, नीकॅप, कंबरपट्टी आणि कुबड्या मोफत वितरित करण्यात आल्या. आतापर्यंत असे 53 कॅम्प द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबतर्फे पुणे विभागात आयोजित करण्यात आले आहेत. ह्या 53 कॅम्पमध्ये जवळपास 7,000 दिव्यांग बांधवांना जयपूर फूट मोफत वितरित करण्यात आले आहेत. दिव्यांग बांधव जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे आपल्या पायावर उभे होतात ते पाहून आम्ही अत्यंत आनंदी होतो आणि ह्या आनंदातूनच आम्हाला असे कॅम्प आयोजित करण्याची ऊर्जा मिळत असते. पुणे शहर लायन्स क्लबच्या अध्यक्ष दीपक शेट्टी यांनी असं सांगितलं. लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे आम्ही सेवा कार्य करत असतो. जयपूर फूट ॲक्टिव्हिटी ही त्यातलाच एक भाग आहे. दरवर्षी हा कॅम्प घेण्यात येतो. हा आमचा आत्ता 53 कॅम्प आहे. आत्तापर्यंत 7,000 लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. याच्यामध्ये ज्यांना पाय नाही आहेत त्यांना आपण कृत्रिम पाय रोपण करून देतो, त्याचबरोबर कॅलिपर्स देतो. जे ज्यांना पोलिओ झालेला आहे त्यांना आपण कॅलिपर्स देतो, कुबड्या वाटप करतो. याच्यामध्ये कंबरपट्टे, नीकॅप, वॉकर्स यांना ज्या पद्धतीची गरज आहे त्या पद्धतीचं आपण त्यांना ते पुरवण्यात येतं आणि पूर्ण मोफत असतो हा शिबिर. गेल्या 3 तारखेपासून हा शिबिर चालू आहे. याच्यामध्ये आतापर्यंत 400 वरती लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. नॉर्मल सारखं चालते कारण कम्फर्टेबल वाटतात मला. 20 वर्षापूर्वी बनवले थे आणि त्यामुळे कम्फर्टेबल वाटते, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. 32 वर्ष कमीत कमी चालायला तर जमत नव्हतं, पण 2 ते 3 वर्ष झालं की खूप फरक पडला लाईफमध्ये. बाहेर येणं जाणं थोडं सोपं झालं आहे आणि म्हणजे जे वापरत नाही त्यांच्यासाठी उलट प्रयत्न केला तर हे खूप सोयीस्कर आहे. फक्त पुणे महापालिकेची सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून प्रसिद्ध असलेली PMT कधीही तोट्यात नव्हती, मग आता सुरू असलेल्या PMTचा तोटा दरवर्षी वाढतच कसा चाललाय, ह्याचं गौड बंगाल काय आहे असा सवाल पुणेकर नागरिकाकडून विचारला जातोय. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तर ह्यासंबंधी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून PMP बंद करून पुन्हा PMT सुरू करा अशी मागणी केली आहे. PMTचा तोटा आता संशयाच्या पेहऱ्यात अडकलाय. महापालिकेची PMT फायद्यात होती, त्यांना बोनसशिवाय महापालिकेला कधीही पैसे द्यावे लागले नाहीत, सेवाही कार्यक्षम होती. नागरिक अजून PMT बद्दल असेच म्हणत असतात. तरी पिंपरी चिंचवड महापालिकेची अशीच प्रवासी सेवा, दोन्ही शहरांचा वाढता विस्तार, वाढती प्रवासी संख्या ह्याचा विचार करून PMT आणि PCMT ह्याचे एकत्रीकरण करून PMP ही कंपनी स्थापन केली. असे करताना फायदा अपेक्षित धरला नव्हता, मात्र तोटा होणार नाही, कार्यक्षम सेवा मिळेल असेही गृहीत धरले होते. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आज केमिस्ट असोसिएशनने निषेध करत त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. ऑनलाईन फार्मसीद्वारे मिळणाऱ्या औषधामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच गर्भपाताची औषधेही बेकायदेशीर विकली जातात, जे धोकादायक आहे. त्यामुळे ऑनलाईन फार्मसीला विरोध करत आज पुणे जिल्ह्यातील केमिस्ट असोसिएशनने मूकमोर्चा आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सर्व केमिस्ट एकत्रित येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसं पाहिलं तर ऑनलाईन मुळातच ऑनलाईन मधनं औषध विक्री होऊ नये असं आमची प्रमुख मागणी आहे. आणि वेळोवेळी त्यातूनही म्हणजे हायकोर्टाने सुद्धा सांगितलं आहे की नेटवर ई फार्मसीवरती औषध विक्री होऊ नये, तरी पण वारंवार ती त्या घटना उघडकीस येतात. MTP किट गर्भपाताचं औषध हे ऑनलाईन मिळलं जातं, त्याचबरोबर नशा उत्पन्न करणारं जो खोकल्याचं औषध असतं
तेही दिलं जातं, त्याचबरोबर झोपेच्या गोळ्या दिल्या जातात आणि समाजाचं स्वास्थ्य हे तसं पाहिलं तर पूर्ण ऑनलाईनमुळं बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी आहे की ऑनलाईन व्यवसाय, कमीत कमी औषधाचा व्यवसाय तरी हा ऑनलाईन होऊच नये, त्याच्यासाठी आम्ही हे आजचं आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना आम्ही आज एक आमचं निवेदन देत आहोत. आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला हे ऑनलाईन व्यवसाय हा भारतात नकोच आहे, आपल्याकडे तशी गरज नाही. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभातून ब्रिटिश गाऊन होणार हद्दपार. दिनमान न्यूजच्या बातमीचा दणका, महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत प्रशासनाने घेतला निर्णय. माजी सैनिकांना वर्षानुवर्ष मासिक वेतन न दिल्याने माजी सैनिक विकास परिषदेकडून महापालिकेसमोर आंदोलन. आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावर ऑइलच्या बॅरलला लागली आग. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. तुम्ही पात्र दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.